नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही न्यूज महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत शिक्षण आणि करिअर या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध नामवंत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमारजी सर तुमचं आमच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत दी सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते आनंद कुमार जी हे आनंदकुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि संचालक आहेत गेल्या चोवीस वर्षात त्यांना अनेक ज्योतिष वास्तू आणि सामाजिक क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे गोपालन आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय असा सहभाग असतो तसंच ज्योतिषाचार्य आनंदकुमार यांच्या मार्गदर्शनामुळे आज वर अनेक कुटुंब सुखावली आहेत तसंच त्यांच्या उपाय आणि तंत्रसाधना तसंच ध्यानरत्न यंत्र आणि अनुभवसिद्ध तोडगे यांच्या आधारावर अनेकांनी आपलं जीवन सुखकर केलेलं आहे त्यांचे सगळे तोडगे अतिशय आचरणास सहज सोपे असे आहेत तसंच जीवन मार्गदर्शन या सदराखाली अध्यात्म विज्ञान ज्योतिषशास्त्र यांचा समन्वय साधत वर्तमान लक्षात घेऊन भविष्याची वाटचाल करण्यासाठी आनंदजी हे सदैव मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतात आणखी एक सूचना अशी की तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या मनातील प्रश्न ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांना विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक नक्की लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 हा क्रमांक नोंद करून घ्या आणि तुम्ही सुद्धा फोन करून या कार्यक्रमात आनंदजी यांचं मार्गदर्शन घ्या चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया चर्चेला सुरुवात करूया खरं तर आनंदजी आपण आता शिक्षण आणि करिअर याविषयी चर्चा करतोय तर एखाद्या तरुणाला किंवा एखाद्या व्यक्तीला नोकरीची किंवा व्यवसायाची निवड करताना कुंडली किंवा ज्योतिषशास्त्र लक्षात घेणं किती महत्त्वाचं असतं स्नेह आजचा विषय आहे शिक्षण आणि करिअर प्रश्न विचारला की बाबा त्याचं करिअर निवडते वेळेला किंवा नोकरी क्षेत्र निवडते वेळेला ज्योतिषशास्त्र किती महत्त्वाचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये बारा भावांपैकी तीन भाव अतिशय महत्त्वाचे म्हणजे स्नेह त्या व्यक्तीला काय येते आहे पहिला नियम म्हणजे साध्या भाषेत त्याची आवड कोणत्या क्षेत्रात आहे दुसरं त्यांनी शिक्षण काय घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दशम स्थानामध्ये शिक्षण पाहिलं आणि त्याच्या अनुषंगाने त्या लाभाची दृष्टी काय आहे आणि तिसऱ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या द्वितीय स्थानातून कोणत्या क्षेत्रातून त्याला अधिक पैसा येणार आहे आमच्याकडे जेव्हा पालक विचारला हो आम आमच्याकडे जे जा नोकरीच्या अनुषंगाने की व्यवसाय अनुषंगाने लोक आमच्याकडे येतात त्या तीन स्थानं आम्ही स्वातय महत्व पाहिलं होतो तो व्यक्ती कसा आहे सगळ्यात सर्वप्रथम दुसरी गोष्ट त्याच्या द्वितीय स्थानात धनस्थानामध्ये कोणत्या शुभ अशुभ ग्रहांची स्थिती तर नाही ना त्याच्या कर्मस्थानामध्ये अशा कोणत्या शुभ ग्रहांची स्थिती नाही ना त्याची गुरुची स्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा योग्य लाभ होणार आहे ना ह्या चार स्थानं पाहूनच त्याला प्र त्याला मार्गदर्शन केलं जातं आता राहिलं आहे व्यवसायाच्या अनुषंगाने आता याला शिक्षणाच्या अनुषंगाने पाहायचं म्हटलं तर अशा व्यक्तींना त्याच्या व्यक्तिमत्वाचा विचार करता त्याचा कल कोणत्या क्षेत्रात असेल एखाद्या मुलाची राशी तूळ नावाची राशी आहे तुल नावाची राशी हे शुक्रप्रधान राशी कले संबंधित हिला जास्त वाव असतो आणि त्यातल्या त्या व्यवसायासंबंधित म्हणजे आजच्या काळात अगदी कला आणि व्यवसाय संब सांगायचं म्हटलं तर आजच्या काळामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ई कॉमर्सच्या माध्यमातून ही लोकं किंवा प्रेझेंटेशन नव्या नव्या पद्धतीने नवे नवे प्रेझेंटेशन करून ही लोक पुढे जाणारे असतात आहे अशा प्रत्येक राशीचा एक वेगळा आपला स्वभाव आहे आपला वेगळा पिंड आहे आणि आपल्या वेगळे त्याची धारणा आहे त्याच अनुषंगाने त्याला खरंच त्यातून पैसे मिळणार का आज या कार्यक्रमा माध्यमातून सांगेल अनेक आमच्याकडे पालक येतात अनेक विद्यार्थी आमच्याकडे येतात शिक्षण झालेलं आहे पण त्यानुसंगानं नोकरी लागत नाही आहे दोन दोन तीन तीन चार चार वर्ष त्यांना अनुरूप नोकरी मिळत नाही आणि त्याही कष्टापोटी आमच्याकडे येतात आहे त्यासाठी त्या व्यक्तिगत त्या व्यक्तीची व्यक्तिगत पत्रिका पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे स्नेह आनंदजी तुमच्याकडे अनेक विद्यार्थी सुद्धा येतात तुम्ही आता म्हणालात ते त्यांचं करिअर किंवा त्यांचं शिक्षण कुठल्या विषयात घ्यावं यासंबंधी तुम्ही सुद्धा त्यांना मार्गदर्शन करता आता या सगळ्यात तुम्ही म्हणालात की तुमचा ऍप्टिट्यूड आवड महत्वाची आहे पण ज्योतिषशास्त्राद्वारे आपण हे कसं जाणून घेऊ शकतो की अमुक एका विद्यार्थ्याने किंवा अमुक एका व्यक्तीने अमुक क्षेत्रात कार्य करावं किंवा त्यातलं शिक्षण घ्यावं नक्कीच आता आम्ही जे अभ्यास शिकवण्याचे आमचे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमध्ये आम्ही सांगतो की एका विद्यार्थी उदाहरण पहिली राशी मेष नावाची राशी मेष नावाच्या राशी तीन नक्षत्र असतात आणि सव्वा दोन नक्षत्र असतात आता तीन नक्षत्र पण गृहित धरू आता मेष अशी भरणी नक्षत्राचा जर मुलगा किंवा ती मुलगी असेल आता मेष अशी स्वभाव काय तर अगदी गृहिणी आहे ती युथ आहे तर तिने हॉटेल हो व्यवसाय किंवा चटपटी पदार्थ खाण्या पदार्थ मसाल्याचे पदार्थ किंबहुना मसाल्याच्या पदार्थात संबंधित कंपनीमध्ये काम करावं किंबहुना ना आय टी क्षेत्र ज्याचा संबंध कम्प्युटरचा आहे ज्याचा संबंध विद्युतचा आहे अशा क्षेत्रामध्ये जी लोकं काम करत आहेत तर ह्या क्षेत्रामध्ये त्यांना लवकरात लवकर गती मिळते मग त्याची बॅटरी असेल किंवा ज्याचा संबंध विद्युतचा संबंधित संबंध आहे अशा क्षेत्रात जर ते शिक्षण घेत आहेत किंवा अशा क्षेत्रात जर ते आपलं करिअर करण्याच्या दृष्टीने जात आहेत तर माझा विश्वास आहे त्यांना लवकर गती मिळते पण मग सांगितलं खरंच अजून लाभ होणार आहे का म्हणजे त्याच्या राशी आहे मेष अशी भर भरणी नक्षत्र परंतु त्याचं मेष अशी नावाचं नक्षत्र आहे तो लॉजिस्टिक ट्रान्सपोर्टमध्येही पुढे जाऊ शकतो त्याचा दळणवळणाशी लोखंडाचा संबंध आहे विद्युतचा संबंध येईल फ्युए फ्युएल पेट्रोल डिझेलचा संबंध येईल आणि तो लॉजिस्टिकमध्ये पुढे जाईल आता लॉजिस्टिक शब्द मोठा वाटतो आहे ज्या शिक्षण कमी झालं आहे तो तू वाहन चालवणार गाडीचा व्यवसाय कर अशा क्षेत्रामध्ये त्याला मार्गदर्शन केलं जातं किंवा तू गाड्यांसंबंधित व्यवसाय चालू कर स्नेह माझ्याकडे असे अनेक लोक आहेत एका व्यक्तीने ड्रायव्हर की करून नऊ गाड्या घेतल्यात आणि त्याच्याकडे सात मुलं आता गाड्या चालवतात आहे अशा परिस्थितीमध्ये एका ड्रायव्हर एका गाडीवरती तुमच्या आठ नऊ गाड्या होऊ शकतात आता तुम्ही कसं करताय काय करताय तुम्हाला त्यातून लाभ होणार आहे का आणि तो लाभ कोणत्या काळात आहे मग तुमच्या दशा महादशा परत तिथे महत्त्वाच्या असतात शुभ शुभदशांमध्ये तुम्ही प्रयत्न करताय तर गती अति अतिशय चांगली होती पण चुकून वेळेला अशुभदशा आहे शनीचे मंगळाचे केतूची आहे किंवा पापग्रहाची महादशा चालू आहे तर त्यावेळेला शुभदशा करण्यासाठी ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने पत्रिकेल काय सरळ साधे का आहेत किंवा दोष कसा घालवायचा हे जरी तुम्हाला कळालं तर तुमच्या आयुष्यात गतीमान नक्कीच होता येतं असं नक्कीच सांगेल अनंतजी आता एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात नोकरी करते बँकिंग म्हणा किंवा फायनान्स अशा वेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर नोकरी करत असेल तर तुमच्या नोकरीत तुम्हाला चांगलं यश मिळावं यासाठी कोणते विशेष ग्रह आहेत का की त्यांचं नक्कीच नाही आता विषय काढला असतो बँकिंग आता बँकिंग क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती काम करत असेल तर त्याला गुरु बळ चांगलं असलं पाहिजे गुरु नावाचा ग्रह त्याच्या पत्रिकेत चांगला असला पाहिजे आता गुरु काही वेळा नेचराचा असेल काही वेळा मृत अवस्था असेल काही वेळा बाल अवस्थेत असेल काही वेळेला तो शत्र सोबत असेल की काही वेळेला पापग्रहयुक्त असेल तर अशा वेळेला बँकिंग क्षेत्रात काम करून सुद्धा कॉमर्स शिक्षण घेऊन सुद्धा त्याला योग्य गती मिळत नाही किंवा योग्य त्याला त्याच्या आयुष्यात त्याला योग्य आपलं अचीवमेंट धारण करता येत नाही अनेकदा पाहिलं मी एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये बाल अवस्थेमध्ये असणारा गुरु नावाचा ग्रह बालावस्था आहे त्याने फायनान्समध्ये एम बी केलेलं आहे मॅनेजर लेव्हल जाण्याच्या ऐपतीचे त्याच्या व्यक्तिमत्व आहे की त्याचं क्वालिफिकेशन आहे की त्याच्या डिग्रीज आहेत त्याचे मार्क्स आहेत परंतु त्याला साधी अकाउंटची नोकरी मिळत नाही किंवा क्लार्कची नोकरी मिळत नाही असंच काहीतरीच नाही आम्ही पाहिलेलं आहे ही गंमत काय होते त्याच्या पत्रिकेत असणारा तो गुरु नावाचा ग्रह शिक्षण योग्य घेतलं की धनुराशी असेल की मी नसे असेल शिक्षण योग्य घेतलं की उत्तरे हो परंतु पत्रिकेत गुरु नावाचा ग्रह हा बाल अवस्थेत आहे त्याची अवस्था कुठे पोरखेळ करते मध्ये कुठेतरी कमीपणा येतोय आणि तीच महत्वाची आहे दुसरं त्यासोबत मंगळ नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे तर त्या विषयामध्ये सांगेन की ह्या नोकरी म्हणजे विषय मी सांगितलंस की बँकिंग किंवा आर्थिक क्षेत्रासंबंधी तसं प्रत्येकाचं वेगवेगळं क्षेत्र आहे मग तुमचा सेल्स असेल किंवा तुमचं एखादं प्रोडक्शन असेल तुम्हाला अगदी साधी भाजी विकायची त्यासाठी तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे आणि विषय म्हणजे बोधई नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे आता शुक्र भाजीचा म्हणजे काय संबंध जास्त गृहिणी येत आहेत पुरुष मंडळी फार कमी जातात आहे म्हणजे दहातले एक पुरुष मंडळी भाजी खरेदी असेल पण दहातल्या नऊ महिला महिलांच्या अनुषंगाने ज्याचा बलोत्तर असेल एखाद्या समोर असणाऱ्या गृहिणीला तो आपली भाजी किंवा ते टमाटे कांदे बटाटे असतील ते सहजरित्या दाखवतोय आणि सहजरित्या एखाद्या दोन किलो अधिक देतोय ही ती खरी कला आहे आणि ती बुद्ध जातीपत्त्याखाली येते तर त्या अनुषंगात तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचं करिअर निवडण्यासाठी ह्या ग्रहांची आणि त्या पत्रिकेतील स्थानांची स्थिती अतिशय महत्वाची असते अनंत जी आपल्याकडे एक कॉलर जोडले गेले आहेत प्रेक्षक बोलतात राजाराम पाटील बोलतात इस्लामपूर वरून राजाराम जी नमस्कार तुमचा प्रश्न विचारा सर यांना जन्म तारीख राजाराम जी जन्म तारीख जन्मस्थळ आणि जन्मावेळे सांगा आठ 12 94 अच्छा हाड 12 94 जन्म तारीख बरं आणि वेळ जन्म वेळ वेळ अकरा पंधरा पंधरा जन्म नाव काय राजाराम मुलाची पत्रिका आहे कोणाची पत्रिका अख्खे राजाराम पाटील अक्षय काय करतो अक्षय सध्या आता अक नोकरीला सध्या मध्ये पण नोकरी आपण समजून घ्या नोकरी संबंधित गती कशी मिळेल आणि थोडक्यात बाबांचा जिव्हाळा आहे की बाबा चिरंजीव लग्न केव्हा होईल थोडक्यात उत्तर देऊया राजारामने आपल्या चिरंजीव अक्षयच्या विषयी पत्र प्रश्न विचारलाय की जन्मतारीख आहे आठ बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव गुरुवारचा दिवस रात्रीचे अकरा वाजून पंधरा मिनटं इस्लामपूर महाराष्ट्र कुंभ नावाची राशी शतारका नावाचा नक्षत्र हर्षल नावाचा योग आहे कुंभ नावाची राशी ही लोखंड किंवा मेटल संबंधित क्षेत्रामध्ये हे अतिशय उत्तम यश निर्माण करू शकते किंवा त्याचा आजचा संबंध कंप्युटर क्षेत्रासंबंधित घेऊ शकतो तर कंप्यु कम्पीट, कंप्युटर क्षेत्र आय टी क्षेत्र या क्षेत्रामध्ये जर हा मुलगा काम करेल तर माझा विश्वास आहे की नक्कीच गतिमान होता येईल परंतु म्हणजे अक्षरच्या पत्रिकेमध्ये शततारका नावाचं नक्षत्र आहे हे ढोर मेहनत होत शततारका नक्षत्राचं योनी आहे ते अश्वयोनी आहे आणि अश्व नावाची योनी म्हणजे घोडा आता मेष राशीतला घोडा हा रेजच्या घोड्यासारखे लोक काम करतात आणि मे नाव कुंभ नावाच्या राशी राशीमध्ये शततर्का नावाचं जो नक्षत्र येतं हे फक्त ढोर मेहनत होते अक्षयला जेवढं मेहनत करतो आहे तेवढ्या मेहनतीच्या अनुषंगाने रिटर्न ऑफ व्हॅल्यू मिळत नाही आहे त्याच्या कमामध्ये त्याच्या जा प्रगती करायची असेल तर मला असं वाटतं ह्याच्या पत्रिकेमध्ये गुरु नावाचा ग्रह वृद्ध अवस्थेत आहे मला असं सूचित करायचं आहे राजारामजी अक्षयला जर पुष्कराज नावाचं रत्न ऐपतीप्रमाणे तीन ते चार कॅरेटपेक्षा अधिक जर धारण करताय तर गुरुचं बळ वाढेल ह्याला समाधान वृत्ती निर्माण होईल आणि ह्याच्या पत्रिकेमध्ये असणारा बुध नावाचा ग्रह अस्तांगत पडलेला आहे गुरु बुध युती आहे मग अशी म्हटलं या कार्यक्रमात आधी त्यांच्या आधी तर बुध आणि गुरु चांगला असला पाहिजे जो वाणीचा बुद्धीचा ज्ञानाचा कारक आहे जे आपल्याला येते ते सहजरित्या म्हणता आलं पाहिजे आणि त्या सहजरित्या साध्या भाषेत समोरच्याला समजवत आलं पाहिजे हा बुधाचं काम आहे तर याच्या पत्रिकेत विचार करता रविबुद्धाती ते पत्रिकेत या जे योग आहे हा योग शुभ मानला जातो याच्यामुळे अनेकांचं बोल अनेकांना गाईडलाईन करेल त्यांची गाडी पुढे जाईल पण स्वतःची गाडी मात्र मागे राहते तर दादा याच्या पत्रिकेमध्ये अक्षयनी पुष्कराच्या अवताराचं धारण करताय तर कल्पनेपेक्षा चांगली गती त्याच्या नोकरी करिअरमध्ये मिळेल बाबांचा प्रश्न होता की ह्याला लग्नाचे योग केव्हा आहेत लग्नासाठी मी प्रयत्न करतो त्या लग्नाचे योग केव्हा आहेत चक्क वयाच्या सव्वीसा वर्षी लग्नाचे योग होते असं म्हणेल मी आणि सव्वीस नंतर वयाच्या एकतीसा वर्षी लग्नाचे योग आहेत आता सव्वीस नुकतंच संपलेलं आहे सत्तावीस वर्ष चालू आहे सव्वीस वर्षी लग्नाचे योग आहेत आणि पुढे एकतीस वर्ष लग्नाचे योग आहेत मग लग्न उशीर का झालं परत पुढचा प्रश्न येतो पोट प्रश्न लग्न होण्यात विलंब का लागला तर विलंबाचं कारण आपण शोधून काढूया ह्याच्या पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह सप्तमात पहिली चंद्र नावाचा ग्रह शनी नावाचा ग्रह विष नावाचा ग्रह लग्नस्थानात सिंह राशीचा मंगळ आहे ह्याला मांगलिक पत्रिका मांडली जाते मंगळ म्हणजे फार वाईट असं नक्कीच नाही आहे पण मंगळ हा दोष जोपर्यंत निवारण करत नाहीत सप्तम स्थानाचा शनीचा दोष जोपर्यंत निवारण होत नाही आणि सप्तम स्थानामध्ये पण सोबत आहे म्हणजे मनाप्रमाणे स्थळ येत नाही आणि स्थळ मनाप्रमाणे एखादं आवडलं समोर होकार येत नाही नकार येत नाही का सप्तम स्थानामध्ये असणारा शनी नावाचा ग्रह हा विवाहास विलंब करतो विवास विलंब करतो आणि आपला विलंब लवकर टाळायचा असेल तर चंद्र युग चंद्रशनियुती विष नावाचा योग आणि विशेष म्हणजे शनी आणि मंगळ ह्या जर तुम्ही दोष निवारण करून घेत आहे तर माझा विश्वास आहे कल्पनेपेक्षा चांगली सुनबाय अक्षयला बायको म्हणून मिळेल तुम्हाला सुनबाई म्हणून मिळेल आणि याचा मंगल कार्य पूर्ण होईल अधिक माहितीसाठी राजारामजी पुणे किंवा मुंबई कार्यालयात प्रत्यक्ष भेटा अधिक जवळजवळ आपल्या मनातले पन्नास प्रश्नांची लेखी उत्तर देण्याचा म्हणजे आम्ही नक्कीच प्रयत्न नक्कीच करू नक्कीच यानंतर आपण आणखी प्रश्न सुद्धा घेणार आहोत कॉलर्स सुद्धा आपण कॉलर्सचे प्रश्न सुद्धा घेणार आहोत प्रेक्षकांचे प्रश्न आपण या कार्यक्रमात घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपल्याबरोबर आहे ज्योतिषाचार्य आनंद कुमारजी शिक्षण आणि करिअर याविषयी पण चर्चा करतोय आनंदजी तर नोकरीमध्ये कधी अशी तक्रार सुद्धा असते काही व्यक्तींची की वरिष्ठांचा त्रास होतोय किंवा माझ्या मनाप्रमाणे कामं होत नाही मी मेहनत तर करतोय पण मला त्रास होतोय तर त्यासाठी काय कारणं असतात सर्वप्रथम कारण त्यांची लाभस्थानामध्ये काही ना काही ज्योतिषशास्त्रामध्ये गोचरीचं ग्रमण किंवा मूळ पत्रिकेतलं ग्रमण काहीतरी अशुभ असतं आता वरिष्ठांचा त्रास म्हणजेच काय आपण निर्णय योग्य वेळी निर्णय घेत नाही पत्रिकेमध्ये गुरुचं बळ असेल म्हणजे गरजेपुरता पैसा मिळतोय आणि वरिष्ठांत त्रास म्हणजे मंगळ नावाचा ग्रह हा जर अशुभ अवस्था असेल रवी रविनावाचा ग्रह जर अशुभ अवस्था असेल तर मात्र वरिष्ठांना त्रास नेहमी होतो मग मंगळ कुठे तर मंगळ हा नीच राशीत असेल वक्री असेल अशुभ ग्रहांच्या युतीत असेल सोबत रवी नावाचा ग्रह हा अशुभ ग्रहांच्या युतीत असेल किंवा रवी नावाचा ग्रह नीच राशीत असेल किंवा बाल अवस्था मृत अवस्था अशा अवस्थेत असेल तर माझं वरिष्ठांचा त्रास होतो स्नेह आपण प्रश्न विचारलात की बाबा यातून उपाय काय आहेत का उत्तरे हो कोणत्याही व्यक्तीची विलपॉवर चांगली असेल आत्मविश्वास चांगला असेल आणि स्वतःच्या नोकरीकडे किंवा स्वतःच्या जॉब प्रोफाईलकडे पाहण्याचा दृष्टिकोनचं पॉझिटिव्ह असेल तर मला वाटतं अशाने वरिष्ठ कधीच त्रास देत नाहीत आहे म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढला आणि त्याच वेळेला तुमची निर्णय क्षमताही चांगली असती पाहिजे बरं का म्हणजे मंगळ म्हणजे पोवळे नावाचं रत्न आणि विशेष म्हणजे माणिक नावाचं रत्न दोन्ही एकत्रित करून धारण करत आहे तर मात्र तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच होऊ शकतो पण त्यामध्ये पुन्हा येतं की केसरी पोळं वापराव की सफेद पोळं वापरावं सफेद पोळं वापरता वापर जर वापराल तर शांत संयमिने आणि निर्धास्तपणाने तुम्ही निर्णय घ्याल आणि त्या निर्णयावर तुम्ही ठाम पण राहाल म्हणजे मनाचा कारक चंद्र शुक्र ह्याच्या दोन्हीची युतीयुक्त हे जर पोळं असेल केशरी रंगाच्या ऐवजी सफेद रंगाचं पोळं असेल शांत संयमाने आणि प्रेमाने तुम्ही निर्णय घ्याल आणि ते निर्णय समोरचा नक्कीच संयमाने ऐकून घेईल ह्याच्या दुसरी कोणती कला नाहीये तर ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये वरिष्ठांचा त्रास आहे सहकारी आपल्याला समजून घेत नाहीत नेहमी सहकारी दबाव तंत्र वापरतात अशा लोकांनी माणिक नावाचा रथ धारण करावा आणि विशेष म्हणजे सफेद रंगाचं पोळं प्रति दहा किलो एक कॅरेट या भारात धारण करतात माझा विश्वास आहे तुमची हा समस्या नक्कीच दूर झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आनंदजी यानंतर श्रीमती सोनावणे आपल्या बरोबर जोडल्या सोनावजी सोनावजीजी नमस्कार तुमचा प्रश्न विचारा पूजा पूजा शशीकांत सोनोने सोनवणे सत्तावीस आठ एकोणीसशे एकोणनव्वद जन्मवेळ सत्तावीस आठ वेळ एकोणनव्वद जन्मवेळ जन्मवेळ सकाळी साडेसात धुळे जिल्हा काय काय समस्या काय करते पूजा सर माझं बेड झाले सरकारी नोकरी लागेल का आम्ही लग्न कधी घेईल पूजा वगैरे सगळं केलेले आहे आणि तिथं मिळेल वगैरे कट पर्यंत येईल लग्न तर पण मी येते बर बर पूजा बघूया तुझ्या नशिबात काय दडलं आहे काय अडलं आहे आणि नोकरीसाठी संबंधित प्रती कशी आहे आज आपला विषय आहे करिअर संबंधित तर जास्त आम्ही करिअरला फोकस करणार आहोत पूजा तुम्ही असंख्य लोक आपले टी व्ही कार्यक्रम पाहतात असंख्य लोक टी व्हीवरती प्रश्न आपला विचारण्याचा प्रयत्न करतात माझ्या कार्यक्रम माध्यमातून नक्कीच लोकांना तुम्हाला मार्गदर्शन असेल सल्ला असेल की ज्योतिषाचार्य श्री अनंतकुमार म्हणून तुम्ही नक्की यूट्यूब चॅनलला जा आपले आपले अनेक व्हिडिओ आहेत ते पहा तुमचाही प्रश्न त्या व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये तुमचा प्रश्न नक्की टाका तुमची जन्म तारीख वेळ ठिकाण आणि तुमचा सविस्तर प्रश्न लिहा जसं पूजा सांगितलं माझे मी डी एड केले किंवा मी बी एड केले मला शिक्षण नोकरी केव्हा मिळेल किंबहनमान लग्न केव्हा होईल असे तुमच्या मनातले असंख्य प्रश्न असतील तर सविस्तर प्रश्न लिहा आणि तोच लिहिलेला प्रश्न आहे तो स्क्रीनशॉट काढून आमच्या कोणत्याही व्हॉट्सअप नंबरला पाठवा तरच तुमचा नंबर आम्ही तुमच्यावर प्रश्नाला उत्तर देऊ कारण एखादा प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं आणि तुम्ही अनुमती दिली नसेल तर आमचं नाव किंवा आमची कुंडली तुम्ही अपील का केली असंही होऊ शकतं म्हणून आम्ही अनेकांना प्रश्नावर उत्तरं दिलेली नाहीत किंवा दोन ते तीन लोकांना आम्ही प्रश्न उत्तरं दिलेली आहेत त्यांचं कारण आहे त्यांनी आम्हाला तशी प्रोसिजर केलेली आहे त्यामुळे पूजा तुला अधिक माहिती अवश्य लग्नासंबंधित नक्कीच मी पुढे देत आता नोकरी केव्हा लागेल या संबंधित नक्कीच तुला सांगतो पूजा जन्म तारीख सत्तावीस आठ एकोणीसशे एकोणनव्वद रविवारचा दिवस सकाळी साडेसात वाजता अंदाजे धुले महाराष्ट्र मिथून नावाची राशी पुनर्वास पुनर्वसून वास्तू नक्षत्र आहे सिद्ध नावाचा योग आहे पंचांग पंचांगाच्या अनुसंगाने पंचांगाच्या पहिल्या पानात असा कोणताही दोष नाही रिलेटेड तुझ्या लग्नाच्यासाठी किंवा करिअरसाठी पुनर्वसन नावाचं नक्षत्र आहे लग्नानंतर तुझ्या तुझ्या आयुष्यात भाग्यत आहे लग्नानंतर तुझ्या आयुष्यात स्थिरता आहे लग्नानंतर तुझ्या आयुष्यामध्ये उत्तरोत्त प्रगती संभवतात आहे मग लग्न केव्हा होईल असा तुझा पुढचा प्रश्न असेल त्याला थोडी बगल देतो आणि तुला नोकरी केव्हा मिळेल आपण त्या अनुषंगाने तुझी पत्रिका पाहूया आत्ताच्या घटनेला गुरुनावाचं ग्रह मीन दाशून भ्रमण करतो आणि तुझ्या अष्टम स्थानात आहे तर बेटा तेरा एप्रिल दोन हजार तेवीस ते साधारण दोन हजार चोवीसच्या मे महिन्यापर्यंत तू नोकरीसाठी जर काय प्रयत्न करतेस तर माझा विश्वास आहे मनासारखी नोकरी लागेल किंबहुना जर नोकरी चोरी नसेल तर किमान तू नोकरीसारख्या प्लॅटफॉर्मवर येईल आज जर तुझी तु तु नोकरीमध्ये साधारण दहा रुपयाचा पगार आहे तर बारा पंधरा रुपयाचा पगार तुला नक्कीच मिळेल अशा अनुषंगाने तुला प्रगतीचा काळ आहे तो एप्रिल नंतर आहे बेटा तुझ्या पत्रिकेमध्ये लग्नाची योग केव्हा आहेत आपण समजून घेऊया आणि लग्न कधी होईल चक्क बावीस वर्ष लग्नाचे योग होते आणि त्यानंतर सत्तावीसा वर्ष सुद्धा लग्नाचे योग होते मग दोन वेळा लग्नाचे योग येऊन गेले बावीस वर्षी सत्तावीस त्यानंतर तेत्तीसा वर्ष सुद्धा लग्नाचे योग येऊन गेले आता चौतीस चा। वर्ष चालू आहे तर आता सध्या गुरुची स्थिती नाही आहे पण पुढच्या वेळेला जसं तुझ्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानातून मेष राशातून गुरूचा मेष नावाची राशी तुझ्या पत्रिकेत भाग्यस्थानात आहे तर भाग्यस्थानातून ज्यावेळी गुरुचं भ्रमण होईल त्यावेळेला लग्नासाठी प्रयत्न करतेस तर भाग्यात परिवर्तन होण्यासाठी तो शुभ काळ आहे गुरु तुझा नक्कीच भलं करेल म्हणजे लग्नकार्यासाठी आणि नोकरीसाठी तेरा एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ते दोन हजार चोवीसच्या मे महिन्यापर्यंत जर प्रयत्न करतेस तर मंगल कार्य तुझं होईल आणि नक्कीच नोकरी होईल पण पत्रिकेत काही किरकोळ दोष संभवतात आहे पत्रिकेमध्ये किरकोळ दोष संभवतात तर कोणते दोष आहेत का तर पत्रिकेमध्ये तू मंगलिक आहेस लग्नस्थानातला मंगळ आहे सोबत केतू आहे कुयोग सोबत रवी आहे ह्याला ग्रहणयोग म्हणजे कुठेतरी आत्मविश्वास तुला डासळलेला मावळलेला आहे हा ग्रहण नावाचा योग कुयोग आणि मंगळ दोष जवळचे कोणी याज्ञिकी करणारी मंडळी असतील शांतदोष निवारण करून घे बेटा माझा विश्वास आहे नक्की तुझ्या आयुष्यामध्ये नोकरीमध्ये आणि तुझ्या लग्नामध्ये प्रगती नक्कीच होईल लग्नही मंगल कार्य तुझं होईल कारण तुझ्या लग्न लग्नस्थाना ते तीन दोष निर्माण झालेले आहेत mm. म्हणजे व्यक्तिमत्व ते तीन दोष निर्माण झालेत आणि व्यक्तिमत्व सुधारलं तर तुझं आयुष्य सुधारेल असा माझा विश्वास आहे जाऊया पुढे आनंदजी आपण बऱ्याचदा अशी एक तक्रार असते काही व्यक्तींची की मला नोकरी तर आहे पण त्यात मला यश मिळत नाही किंवा सातत्य नाहीये त्यात किंवा टिकत नाहीये ती नोकरी नोकरी मी स्विच करतोय पण ती कुठे टिकत नाहीये काही ना काहीतरी अडसर येतात तर त्याचं कारण ज्योतिषशास्त्रात मिळतं का हो नक्कीच मिळतं आता पूजाची पत्रिका आपण पाहिली पूजाच्या पत्रिकेमध्ये लाभस्थानामध्ये चंद्र आणि गुरु युती गुरु हा मिथून अशी शत्रू अशीच आहे म्हणजे हातातोंडाला घास निघून जाणं अशा पूजाच्या जा पत्रिकेमध्ये सोबत चंद्र मनाप्रमाणे म्हणजे स्थळ म्हणा किंवा नोकरी म्हणा मना। मनाप्रमाणे येत नाही तर इथं विष नावाचं योग निर्माण होतो याचाही दोष आपण निवारण करतोय माझा विश्वास आहे म्हणजे मनाप्रमाणे एखादी घटना घडली तर आपल्या आयुष्यात पुढे नक्कीच जाता येतं तर माझा विश्वास आहे आपल्या पत्रिका जर पाहिजे असतील तर आता मी जे टीव्हीवर सांगतोय गुरु किंवा चंद्र किंवा मेलेला आहे वक्री आहे नीचेच आहे उंचीचा आहे किंवा बालावस्थेत आहे हे तुम्हाला कळत नाहीये तर आम्ही आता स्कीम काढलेली आहे अकराशे रुपयाची पत्रिका आहे ती आपल्या घरी मागून घ्या फक्त एकशे एक्कावन्न रुपयामध्ये एक वर्ष पुढच्या पाच वर्ष राशी भविष्य त्यामध्ये येत आहे लाल किताबचे घरी कराव्या सरळ साधे सोपे तोडगे त्यामध्ये येतात त्यासाठी मागून घ्या ज्यावेळी आम्ही टी व्हीवर असे कार्यक्रम सांगतोय तर आपली पत्रिका टॅली करतायत माझा गुरु कसा आहे नीचेच आहे उंचीच आहे माझा मंगळ कसा आहे मी मंगलिक आहे का, का? माझा शनी कसा आहे आपल्या पत्रिकेमध्ये तो एखादा ग्रह मेलेला आहे का मग त्याच्यावर आपल्याला घरच्या घरी आम्हाला फोन करून उपाय कसे करायचे याच्यासाठी आम्ही अकराशे रुपयाची पत्रिका एकशे एक्कावन्न देण्याचा आम्ही कबूल केलेला आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच मागू शकता आणि आपली पत्रिका घरच्या घरी आपण मंथन करू शकता किंबहुना यूट्यूब चॅनलला जाऊन आम्ही जे सांगतो ते खरंच आपल्या पत्रिकेत आहे का आणि त्यामुळे आपली गतीप्रगती होईल का मग दशा असतील महादशा असेल विशुद्ध दशा असतील दशा असतील ह्या सगळ्यांचं मंथन त्याच्यामध्ये आम्ही वेळ वेळोवेळी टी व्हीच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून करत असतो त्याचाही तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा आनंदी एक आणखी एक पालकांची तक्रार असते थे विद्यार्थ्यांच्या बाबतीत की लक्ष नाही लागत मुलाचा ना अभ्यास तर त्याचं काय कारण असू शकतं नक्कीच थोडक्यात नक्कीच नाही गंमत आहे की कि पंचमस्थान किंवा लाभस्थान किंवा भाग्यस्थान आता आम्ही प्रायमरीपर्यंत पर्यंत शिक्षण पाहतो पंचम उच्च शिक्षण पाहतो लाभस्थानातून आणि अतिउच्च शिक्षण परदेशात शिक्षण आहे का माझ्या घरापासून दूर राहून शिक्षण होईल का मला विशिष्ट पद्धतीत शिक्षण घ्यायचं आहे ते होईल का तर पत्रिकेच्या अनुषंगाने अशा अनेक गोष्टी असतात आणि सूक्ष्म बारकावे जे पाहायचे असतील तर मात्र यातून पर्याय मार्ग नक्कीच निघतो आणि यातून आपलं गतिवाद नक्कीच होता येतं तर, तर माझ्या प्रेक्षकांना नक्कीच विनंती पण सांगणं आहे की याच्यापेक्षा अधिक सविस्तर माहिती असेल शिक्षण करिअर लग्न घटस्फोट मॅरिड लाईफला डिस्टर्ब पाहात घरात आर्थिक स्थिरता नाही उत्तर प्रगती पाहिजे आयुष्यात उच्च स्तरावर आहे यासाठी यूट्यूब चॅनलला जा सबस्क्राईब करा लाईक करा आणि तिथलं नोटिफिकेशन बेल आयकॉन प्लस करून ठेवा येणारा येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल आणि तुमच्या आयुष्यातला प्रत्येक गोष्टांची दुःख दारिद्र्य कष्ट संपावं यासाठी आई जगदंबेकडे आणि महाकलीकडे नक्की प्रार्थना करेल स्वामी समर्थ आमच्यासोबत आहेत आमच्या पाठीमागे आहेत आणि त्या अनुषंगाने तुमच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी तो जोश तो आनंद आणि तो कॉन्फिडन्स तुमच्यासारखे प्रेक्षक पाहतात आणि आम्हाला लाईक करतात सबस्फायर करतात दिवसेंदिवस आमचा यूट्यूब लाईक वाढते हेच आमच्यासाठी लाख मोलाचं आहे तर ज्यांनी केलं त्यांनी आवर्जून करावं तुमच्या <laughs> प्रगती नक्कीच होऊ शकते असं नक्कीच सांगेल आनंदजी तुम्ही इथे आलात आणि या विषयावर शिक्षण आणि करिअर या विषयावर मार्गदर्शन केला त्याबद्दल खूप खूप आभार <laughs> यानंतर इथेच थांबतोय मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह हो तोपर्यंत नमस्कार